मुलांच्या सुट्ट्या सुरू झाल्या की त्यांना खायला करा, त्यांना आई काय ध्रुव शूटिंग चाललंय. हो पण मी काय करू. आणि या प्रश्नांची उत्तरं द्या. मला खरंच या गोष्टीचा कंटाळा येतो की काय नवीन नवीन ऍक्टिव्हिटी शोधत बसायचं आणि काय सारखं देत बसायचं. परत त्यांना काही आपण करायला दिलं की त्यात परत आपण एंगेज व्हा, आपला वेळ जातो आणि मग आपली कामं कोण करणार. सुट्ट्या यांना आहेत, आम्हाला नाही आहेत. पट्टा आहे, तुम्हाला पण हसायला येत असेल माझ्यासारखं, मला माहिती आहे. त्यामुळेच मी शोधून काढल्यात पाच ऍक्टिव्हिटी. माझ्या पाच ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला सांगणार आहे, याचे इतके फायदे आहेत मुलांसाठी की त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, त्यांची क्रिएटिव्हिटी स्किल वाढेल, त्यांची थिंकिंग प्रोसेस वाढेल, त्यांचं काय आपण म्हणू अँझायटी कमी होईल, कॉन्फिडन्स वाढेल, ब्रेन बुस्टिंग आहेत. या ऍक्टिव्हिटी काय आहेत, कशा आहेत, आणि शेवटची ऍक्टिव्हिटी आहे ना, ते तर म्हणजे छानच काहीतरी एक वेगळी गोष्ट देऊन जाईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चला तर मग मुलांच्या मी काय करू या प्रश्नांची पाच उत्तरं शोधूया. उत्तर एक, बुकमार्क बनवण्यासाठी छान असे वेगवेगळे कलरफुल क्राफ्ट पेपर मुलांकडे असतातच, नसतील तर अगदी आपल्या स्टेशनरी शॉपमध्ये 10 रुपये 20 रुपयाला मिळतात. तर असे कट करायचे, एका त्या चौकोनी क्राफ्ट पेपरमधनं 3 बुकमार्क्स होतात. सो असे कट करायचे, त्याला होल करायचं छान पंच मशीनने, आणि असे डझनभर बुकमार्क्स करण्यासाठी त्यांना पेपर देऊन ठेवायचं. त्याचबरोबरीने स्केच पेन आणि पेस्टल कलर्स द्या, म्हणजे हे काम अगदी सोपं आणि सुटसुटीत होईल. फार त्याच्यामध्ये रंग सांडला आहे, डार्क पडलेत या गोष्टी होत नाही. जर मुलं थोडी मोठी असतील तर याच्यासाठी तुम्ही वॉटर कलर देऊ शकता किंवा कोलाज बनवायला सुद्धा सांगू शकता. तर बुकमार्क असा प्रकार आहे ना जो मुलं आवडीने करतात, त्याची एक काहीतरी वस्तू तयार होते आणि ती तुम्ही कोणालाही गिफ्ट देऊ शकता. म्हणजे आपल्याकडे आपले फॅमिली फ्रेंड्स येतात, रिलेटिव्ज येतात, किंवा हॉलिडेजला बाकीच्यांची मुलं घरी येतात खेळायला, तर त्यांना एक गिफ्ट म्हणून तुम्ही असा एक तुमच्या मुलांनी केलेला बुकमार्क त्याला द्यायला सांगा. यांनी काय होतं ना, मुलाचा कॉन्फिडन्स वाढतो. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या ना, आपण केलेलं जेव्हा आपण एखादी पदार्थ बनवतो, जेवण बनवतो आणि त्याचं सगळे लोक कौतुक करतात, तेव्हा आपल्याला काय वाटतं, किती छान वाटतं ना. आणि अजून रंग देते पुढच्या वेळी तो पदार्थ बनवताना की नाही मला हा पदार्थ छान जमतोच, असा आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो. करेक्ट, तसाच कॉन्फिडन्स मुलांना देखील येतो जेव्हा त्यांनी बनवलेल्या वस्तू तुम्ही कोणाला तरी गिफ्ट म्हणून देता. तर दोन, रांगोळी. लोकांच्या घरी रोज रांगोळी काढायची पद्धत असतेच, तर त्यांना रांगोळी दिल्यामुळे सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे आपलं एक काम कमी होतं. ऑलरेडी कामं वाढली आहेत, मुलांना सुट्टी आहेत, तर एक काम जरा त्यांच्यावर सोपवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रांगोळीला टेक्स्चर असतं, रांगोळीचे रंग असे ब्रशने द्यायचे नसतात. सो ते टेक्स्चर, ते हाताला लागणं, ते देणं, यांनी सेन्सरी सेन्सेशन्स वाढायला मुलांच्या मदत होते. फाईन मोटर स्किल डेव्हलप होतात. ती रांगोळी कशी पडतीये, ती लाईनमध्ये येणं, या सगळ्या गोष्टीने आपण म्हणू थिंकिंग प्रोसेस वाढते. सो असं रांगोळीनं हा माझा प्रचंड आवडता विषय. म्हणजे मला असं खूप वेळेला वाटतं की आपल्या पूर्वजांनी ज्यांनी कोणी रांगोळीचा शोध लावला त्यांनी खूप विचार करून हा शोध लावला आहे. बायकांनी रांगोळी का काढावी ही खरंच एक आर्ट थेरपीची गोष्ट आहे की तीच मुलांना सुद्धा लागू होते. फक्त कसं आहे की मुलं खूप गडबड करतात, खूप पसारा घालतात, त्यामुळे थोडे थोडे एक एक चमचा रंग द्यायचे, सगळं असं अखंड द्यायचं नाही रांगोळीचे रंग त्यांच्याकडे. म्हणजे झालं एका दिवसात तुमची रांगोळी संपली. सो एक एक चमचाभर रंग द्यायचे. छान सुरुवातीला एक काम करा, मार्करने किंवा खडूने रांगोळी काढून द्या त्यांना आणि त्यांना फक्त रंग भरायला लावा. हळूहळू त्यांची रांगोळी त्यांनाच काढू दे, काहीही काढू देत. म्हणजे मी तुम्हाला आत्ता जसं दाखवते तसं माझ्या मुलाने तर रणगाडा काढला, काहीही काढू देत, काही हरकत नाही त्याच्यामध्ये. ते काढणं आणि ते रंग भरणं याच्यातनं त्यांना ज्या गोष्टी मिळत आहेत ना, त्या गोष्टी ते तुम्ही सांगून एखादी रांगोळी छान करणं याच्यातनं त्यांना मिळणार नाही आहेत. त्यामुळे प्लीज त्यांना असं सांगू नका, नाही नाही लाल कलर नको देऊ, नको नको केशरी कलर नको देऊ. त्यांना जे रंग वापरायचे ते वापरू दे. प्रत्येक पाकळी वेगवेगळी रंगवली तरी चालेल आणि सगळी फुलं एकसारखी रंगवली तरी चालतील. तर त्यांना जे करायचं आहे ते करायला द्या आणि बघा त्याच्यातनं किती कला आविष्कार तुम्हाला बघायला मिळेल. तीन, आपण जेव्हा पेपर रंगवतो किंवा कुठली 2D गोष्ट रंगवतो, पेपर म्हणजे 2D असतो ज्याला फक्त लेंथ आणि विड्थ असते, पण जेव्हा 3D गोष्ट रंगवतो ज्याला थोडी डेप्थ असते, मग ती कुंडी असू दे किंवा प्लास्टिकच्या बॉटल्स असतात आपल्याकडे, बिस्लरी, कुठे आपण फिरायला गेलो की बिस्लरी वगैरे घेतो तर त्याच्या
बॉटल्स असतात, अशा बॉटल्स त्यांना द्या रंगवायला. किंवा माझ्याकडे अशी एक छान पेपर डिश ध्रुवने रंगवलेली होती, तशी पेपर डिश द्या रंगवायला की त्याच्यावर असं छान पेंटिंग बनेल. सो जेव्हा 3D गोष्टी ते रंगवतात ना, तेव्हा डेप्थचं नॉलेज त्यांना खूप छान मिळतं. आणि गोष्टी उभी असताना, म्हणजे जेव्हा बॉटल रंगवताना रंगाला उघळ येणं, रंग किती पातळ घ्यायचा आहे, घट्ट घ्यायचा आहे, ह्याचे आपोआप विचार एक फिजिक्स आपण म्हणू याच्यामध्ये डेव्हलप व्हायला त्यांना मदत होते. म्हणजे हे सबकॉन्शियस माइंडमध्ये हे टर्न व्हायला लागतात व्हील्स सगळे. आणि ह्यातनं प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल जे असतं ना, ते मुलांचं वाढतं. त्यामुळे ही ॅक्टिव्हिटी नक्की मुलांकडनं करून घ्या. 3 ॲक्टिव्हिटी आपण आत्ता बघितल्या, अजून 2 ॲक्टिव्हिटी आपल्याला बघायच्या आहेत. पण त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रकला चॅनलला सबस्क्राईब केलेत का? नसेल केलं तर लगेच करा. त्याचबरोबरीने ॲक्टिव्हिटींच्या संदर्भातल्या महत्त्वाच्या गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या. मुलांनी करायची कामं आहेत ती प्लीज मुलांनी करू द्या. त्यांच्यामध्ये जर तुम्हाला खरंच बदल बघायचे असतील तर त्यांच्या या ॲक्टिव्हिटीत सुंदर होण्यापेक्षा त्यातून त्यांना किती आनंद मिळतोय आणि ते किती शिकतायत ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मी तुम्हाला खरंच सांगते, कॉपी केलेले किंवा छान तुम्ही सांगून त्यांनी बनवलेल्या 10 ॲक्टिव्हिटींपेक्षा त्यांच्या त्यांनी केलेली 1 ॲक्टिव्हिटी सुद्धा त्यांना खूप काही देऊन जाईल. चौथी गोष्ट आहे, मुलांना बुक तयार करायला द्या. आता हे बुक कसं तयार करायचं? इतकं सोपं नाही. 2 A4 पेपर घ्यायचे, त्याचे 2 तुकडे करायचे आणि मग मध्ये बरोबर स्टेपल पेन, मी जसं इथे केलं आहे तसं छान इथे स्टेपल मारायचा. तर असं आपलं मस्त 4 पेजचं 4 × 8 पेजचं असं हे छोटंसं बुकलेट तयार झालं. त्याचं छान घडी मारून त्यांच्या हातात द्यायचं आणि त्यांना म्हणायचं, बनवा तुमची काय स्टोरी बनवायची ती. माझ्या मुलाने एक काय स्टोरी बनवली होती माहिती का, की एक बी पडली, मग त्याच्यातून छोटं झाड आलं, मग ते मोठं झालं, मग त्याला फळं लागली, मग ती फळं शेतकऱ्याने काढली विकली आणि परत त्या एका मुलाला दिली, त्या मुलाने फळ खाल्लं, त्यातली बी टाकून दिली आणि त्यातून परत झाड आलं. सो असं तुम्ही सुद्धा करू शकता. म्हणजे असं फक्त मुलांच्या हातात द्यायचं आणि मी तुम्हाला सांगते इतक्या भन्नाट कल्पना जन्माला येतात ह्याच्यातनं. आता या स्टोरी बुकमधनं फायदे काय होतो? एक म्हणजे विचारशक्ती वाढवते, थिंकिंग प्रोसेस वाढवते. क्रम जो असतो की 1 नंतर 2 2 नंतर 3 3 नंतर 4 हा जो क्रम असतो तो मुलांचा चांगला होतो. प्लॅनिंग चांगलं होतं कारण फ्रंट पेजवर काय घ्यायचं, आतल्या पेजवर काय घ्यायचं, हे सगळे विचार त्यांच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तयार होतात. क्रिएटिव्हिटी वाढते, सिम्बॉलिझम वाढतं, म्हणजे कुठल्या गोष्टीला कुठलं चित्र काढावं यांनी एक सिम्बॉलिक इमेज त्यांच्या मनात तयार होतं. स्टोरी बिल्ड कशी करावी, म्हणजे लेखन कौशल्य वाढतं. सो असे बरेच फायदे या स्टोरी बुकचे होतात. तुम्ही ही ऍक्टिव्हिटी तर नक्की तुमच्या मुलांकडनं करून घ्या. गोष्ट 5, शेवटची ऍक्टिव्हिटी मी तुम्हाला दाखवणार नाही, उलट तुम्हीच सोशल मीडियावरती ऍक्टिव्हिटी तुमच्या मुलांनी केलेली टाका आणि त्याला त्याच्यामध्ये मित्रकलाला किंवा मला अमृतामुळे याला टॅग करा. म्हणजे मला कळेल तुमच्या मुलांनी किती छान छान ऍक्टिव्हिटी बनवल्या त्या. किंवा मला मेसेज टाका की तुमच्या मुलांनी या ॲक्टिव्हिटी ज्या बनवल्या त्या संदर्भामध्ये या व्हिडिओच्या खाली. तर ही ॲक्टिव्हिटी काय आहे, मी मागे एक व्हिडिओ टाकला होता हा, की ज्याच्यामध्ये मी पोपट पिंजरा आणि मग त्याच्या मागचं सायन्स हे सगळं सांगितलं होतं. असे बरेच वेस्ट कार्टन्स आपल्याकडे असतात, आपण बरेच ऑनलाईन शॉपिंग करतो, त्याच्यातनं आपल्या घरी असे छान खोके तयार होतात. मस्त हे खोके न टाकता मुलांना खेळायला द्या आणि त्याच्यापासून वाटेल त्या गोष्टी बनवू देत. म्हणजे ते छान गेम बनवू शकतात, ते घर बनवू शकतात, ते बाग बनवू शकतात, वाटेल ते बनवू देत. त्यांच्या बघा किती अद्भुत कल्पनाशक्ती असते मुलांकडे. म्हणजे खरंच हे आहे आणि हे सायंटिफिकली प्रूफ आहे की मोठ्या माणसांपेक्षा लहान मुलांचं कल्पना विश्व हे अफाट असतं. ते जे विचार करू शकतात ते आपण विचार करूच शकत नाही, कारण आपल्याकडे मॅच्युरिटी असते विचारांची. जसे जसे आपण मोठे होतो, प्रगल्भ होतो, तसे आपले ते विचार जे असतात इनोसंट निष्पाप असे जे विचार हे निघून जातात आपल्याकडनं. सो बघा की ते छान ॲक्टिव्हिटी काय तयार करत आहेत. अजिबात त्यांना मदत करू नका, अजिबात त्यांना सांगू नका की नाही तुला हेच करायचं आहे असंच करायचं आहे. आणि फक्त ते एक खोके असे त्यांच्याजवळ द्या, छान स्केचपेन द्या, ब्रशपेन्स द्या त्यांना. म्हणजे मेस कमी होते अगेन, नाही तर वॉटर कलर किंवा ॲक्रॅलिक कलर वापरले तरी चालते. तुमच्या मुलांवर डिपेंड आहे की ती कशा पद्धतीने वापरतात, कारण मला कुठल्याही आई लोकांची कामं वाढवायची नाही आहे त्याच्यातनं.
द्या आणि बघा ते किती सुंदर काहीतरी तयार करतात. क्रिएटिव्हली तुमच्या मुलांना कसं इम्प्रूव्ह करावं, म्हणजे त्यांची कल्पना शक्ती कशी वाढवावी आणि सुट्टीचा वेळ त्यांचाही छान जावा आणि तुमचाही छान जावा, यासाठीच्या या 5 ऍक्टिव्हिटी आज मी तुम्हाला सांगितल्या. तुम्हाला या ॲक्टिव्हिटी कशा वाटल्या हे कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला अजिबातच विसरायचं नाही आहे. आणि त्याचबरोबरीने तुमची मुलं एंगेज झाली का, यातल्या कुठल्या ॲक्टिव्हिटी त्यांनी केल्या हे देखील मला सांगा, म्हणजे मला कळेल तुम्हाला कुठल्या ॲक्टिव्हिटी आवडल्या. यातली कुठलीही ॲक्टिव्हिटी तुम्हाला डिटेलमध्ये शिकायची असेल, म्हणजे तुम्हाला वाटलं की आम्हाला ना थोडे कुंडीवर कसं चित्र काढायचे ऑप्शन्स दाखव, किंवा आम्हाला बॉटलवर कसं करायचे ऑप्शन्स दाखव, तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, मी लगेच त्यावरचे व्हिडिओ पोस्ट करेन तुमच्यासाठी. मित्रकलावर हा तुम्ही व्हिडिओ बघितलाय, तसंच माझं दुसरंही एक चॅनल आलं आहे पूर्वा सूरज म्हणून, वेगवेगळ्या देवळांची वेगवेगळ्या जागांची ज्या माहिती नसलेल्या गोष्टींची माहिती या चॅनलवरनं मी देणार आहे. पहिला व्हिडिओ लॉन्च झालेला आहे जो आहे पुण्यातील अशा गणपतीचा जो फार कोणाला माहितीच नाही आहे, त्या व्हिडिओची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, त्यामुळे तो व्हिडिओ बघायला विसरू नका. मित्रकलाला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जा सबस्क्राईब करा आणि असे छान छान व्हिडिओ बघत राहा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पहिलं काम तुम्हाला करायचं आहे, हा प्रश्न पडतो की सुट्टीत मुलांना काय काम द्यायचं, त्यां सगळ्यांबरोबर हातात फोन असेलच, त्याच्यावरनं या व्हिडिओची लिंक शेअर करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येऊ. पुढचा व्हिडिओ माझ्या डोक्यात आहे की 5 असे खेळ घेऊन यायचे तुमच्यासाठी जे मुलांना तुम्ही खेळायला देऊ शकता, ज्याचा खूप छान उपयोग त्यांना ब्रेन बुस्टिंगसाठी होऊ शकतो. तुम्हाला जर हा व्हिडिओ बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की आम्हाला गेमवाला क्रिएटिव्ह गेमवाला व्हिडिओ हवा आहे, म्हणजे त्या पद्धतीने मी व्हिडिओ बनवून घेऊन येईन तुमच्यासाठी. धन्यवाद, असंच प्रेम करत.